अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे, पाहूया काही ठळक वृत्त। ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात आज AIOCDA या संघटनेद्वारा भारतभर आज मेडिकल बंदची घोषणा केली, त्यामुळे जामनेर शहरातील सर्व मेडिकल दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली। जामनेर तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष पंढरी पाटील व विक्रेते यांनी तहसीलदार यांना निवेदन देत ऑनलाईन औषधी विक्रीच्या विरोधात निषेध नोंदविला। नमस्कार, आज रोजी म्हणजेच 28 सप्टेंबर 2018 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर मेडिकल असोसिएशन यांनी बंद पुकारलेला आहे। यांच्या मार्फत सर्व महाराष्ट्रभर सर्व मेडिकल बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। अमनेर येथील सर्व मेडिकल ग्राहकांनी देखील या बंदला प्रतिसाद दिलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी जामनेर तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष पंढरी पाटील हे उपस्थित आहे। आपण या संदर्भातली माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा बंद कशा स्वरूपात आहे आणि कशा संदर्भात हा बंद स्वीकारला गेलेला होता। नमस्कार, मी पंढरी पाटील, अध्यक्ष जामनेर तालुका मेडिसिन डीलर्स असोसिएशन। आज जो बंद आम्ही पुकारलेला आहे ऑनलाईन औषध विक्री व ई फार्मसीच्या विरोधात आम्ही हा बंद पुकारलेला आहे की आम्ही ह्या अशा चेनला किंवा अशा शॉपिंगना आमची मेडिकल असोसिएशन पूर्णपणे त्याच्यासाठी आम्ही सज्ज आहोत, परंतु नागरिकांच्या जीवाशी खेळ होऊ नये, नागरिकांना नशेच्या गर्गेत जाऊ नये यासाठी आम्ही हा बंद पुकारलेला आहे। ऑनलाईन मेडिसिनमुळे झोपेची औषधी म्हणा किंवा नशेची औषधी सहज उपलब्ध होऊ शकते, तसेच गर्भपातासंबंधीच्या गोळ्या म्हणा किंवा इतर ज्या गोळ्या आहेत त्या सहज उपलब्ध होऊ शकतात, नागरिकांच्या जीवाशी खेळ होऊ नये यासाठी आमच्या नॅशनल लेवलची संघटना AIOCDA तसेच स्टेट लेवलची संघटना MSCDA तसेच जळगाव डिस्ट्रिक्ट मेडिसिन डीलर्स असोसिएशन तसेच आमच्या जामनेर तालुका मेडिसिन डीलर्स असोसिएशन यांनी हा बंद पुकारलेला आहे। तर आमची शासनाला प्रशासनाला एकच विनंती आहे की नागरिकांच्या जीवाशी खेळ होऊ नये त्यासाठी संबंधित ज्या ऑनलाईन मेडिसिन विक्री असेल यांच्यावर प्रबंध घालावा व त्यांना मान्यता देऊ नये यासाठी आम्ही हा बंद पुकारलेला आहे। तरी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी व नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबला पाहिजे, हीच आमची मुख्य भूमिका आहे। ऑनलाईन फार्मसी हा प्रत्येक नागरिकाच्या जीवाशी निगडीत संबंध आहे आणि आजकाल तंत्रज्ञानाच्या युगात लोक ऑनलाईनवर मेडिसिन मागू शकताय, कमी प्रिस्क्रिप्शन टाकताय आणि जिथे नशा होऊ शकतो किंवा अबॉर्शन होऊ शकता ज्या गोष्टीचं आम्हाला इतकं बंधन आहे की आम्ही झेरॉक्स, डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन, त्या पेशंटची संबंधित माहिती सर्व 3-3 वर्ष फाईल करून ठेवतो, खरेदी विक्रीची बिलं आम्ही सांभाळून ठेवतो कारण त्याला आम्ही जबाबदार आहोत, पण ऑनलाईनमध्ये अशा प्रकारचं कोणतेही जबाबदारी नाही। त्याच्यानंतर सर्वसामान्य पेशंट किंवा अशिक्षित पेशंट यांना त्या मेडिसिनचा डोस कसा घेणे आहे किंवा मेडिसिनचे काय दुष्परिणाम आहेत, कोणत्या मेडिसिनसोबत कोणती मेडिसिन चालत नाही हेही माहिती नसते। आम्ही लोकलमध्ये इथे त्यांना ते समजून सांगू शकतो, ऑनलाईनबाबत हे घडू शकत नाही। तरी सरकारने याबाबत आमच्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा की सर्वसामान्य नागरिक जेव्हा औषधे घेतात किंवा इतर वस्तू घेतात यात खूप फरक आहे। किराणा किंवा कपडे ऑनलाईन मागवणे हा भाग वेगळा आणि औषधी ऑनलाईन मागवणे हा भाग फार वेगळा आहे। त्यातल्या त्यात नॅशनल कंपन्या आणि इंटरनॅशनल कंपन्या या आमच्या व्यवसायात उतरत आहेत, आम्हाला कॉम्पिटिशन करण्यात काही डर नाही, पण जिथे आरोग्याशी निगडीत संबंध येतो आमचे भारतीय बांधव ऑनलाईन औषधी चुकीची जर घेतली गेली तर त्यांचा जीवाशी खेळ होऊ शकतो आणि ते होऊ नये म्हणून आम्ही हा विरोध दर्शवत आहोत। पूर्ण भारतभर आम्ही हा बंद पाळला आहे, 100% हा बंद यशस्वी झाला आहे आणि तरी सरकार याबाबत निश्चित सकारात्मक निर्णय घेईल अशी आम्हाला खात्री आहे।
तर आपण पाहिलं त्या ठिकाणी आपल्याला या बंद संदर्भातली माहिती आम्ही दिलेली आहे. काही औषधी अशा असतात की त्या डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मेडिकलवाले देऊ शकत नाही, परंतु ऑनलाईन मार्फत या औषधी सहजरित्या मिळवता येतात. परंतु ह्याच ऑनलाईन औषधी मिळू नयेत किंवा यावर बंदी यावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर हे बंद हा स्वीकारला गेलेला आहे आणि याला जामनेरकरांनी देखील तेवढाच प्रतिसाद देखील दिलेला आहे. कोणत्याही प्रकारे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी हा बंद पुकारला गेलेला आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.